धुळे महापालिकेची सर्वसाधारण महासभा शहरातील सार्वजनिक शौचालयाच्या मुद्द्यावरून चांगलीच गाजली आहे. मनपा लाखो करोडो रुपये खर्च करून नागरिकांच्या सोयीसाठी शौचालय बांधते, मात्र त्यांची देखभाल स्वच्छता करण्याची ठेकेदारी करणारे मात्र पैशांची लूट करत शौचालयाची वाट लावत आहे. शहरातील सर्वच भागात सार्वजनिक शौचालयाचा प्रश्न अतिशय गंभीर बनला असल्यानं सत्ताधारी आणि विरोधक अशा सर्व पक्ष नगरसेवकांनी आज महासभेत शौचालयाच्या स्वच्छतेवर ठेकेदार आणि त्याला पाठीशी घालणाऱ्या प्रशासनाविरुद्ध रोषही व्यक्त केला आहे. धुळे महापालिकेची महासभा आज 1 सप्टेंबर रोजी महापौर प्रदीप करपे यांच्या अध्यक्षतेखाली मनपा सभागृहात घेण्यात आली आहे. यावेळी नगरसेवक सुनील बैसाने म्हणाले की शौचालयासाठी राज्य व केंद्र सरकार एकूण 16,000 रुपये अनुदान देते. ज्या शौचालयांचा वापर होत नसेल तरीही ठेकेदार अनुदान लाटत असेल तर ते पाळावे. नदी किनारील शौचालयाची देखील दुरावस्था झालेली आहे, त्यांची वेळोवेळी स्वच्छता होणे गरजेचे आहे. तसेच शहरातील पात्र लाभार्थ्यांना अनुदान स्वरूपात शौचालय मंजूर करावे अशी सूचनाही त्यांनी केली आहे. तर आजच्या महासभेत अनेक नगरसेवकांनी विविध विषयांवर आवाजही उठवलेला आहे. प्रतिनिधी पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. जास्त
शासनाकडून उपलब्ध करून दिला जाणार नाही. तुझी मार्गदर्शन